शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्याला आपण विकेल ते पिकेल या धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान हे राज्यामध्ये राबवण्याबाबत अतिशय महत्त्वाचा 13 नोव्हेंबर 2020 GR हा निघालेला आहे। तर एक प्रकारचं हे अभियान आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा व्हावा ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना होती आणि त्या संकल्पनेतून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान याची सुरुवात ही आता आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे। मित्रांनो, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थापन आणि त्यासंबंधीची मूल्य साखळी संवर्धित करण्याचं नियोजन या GR माध्यमातून करण्याच्या सूचना या संबंधांना देण्यात आलेल्या आहेत। विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानाची सुरुवात करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था आणि त्यासंबंधी मूल्य साखळी संवर्धित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा GR हा शासनाने निर्गमित केलेला आहे। बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, ग्राहकांना ताजी फळं आणि भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा आणि जो मधामधला दलाल आहे किंवा ज्याला आपण ब्रोकर म्हणतो त्याला कुठेतरी या साखळीतून काढून टाकावं आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल आणि ग्राहकाला होईल हा मुख्य उद्देश या अभियानाच्या मागचा आहे। संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान राबविण्यात येणार आहे आणि या उपक्रमाअंतर्गत शेतकरी गट ह्या व्यवस्थेद्वारे थेट ग्राहकापर्यंत आपला भाजीपाला असेल, फळपीक असेल किंवा शेत पीक असेल ते देऊ शकतात आणि या अभियानाचे समन्वय आणि सनियंत्रण जिल्हास्तरावर प्रकल्प संचालक आत्मा आणि विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ यांनी आणि राज्यस्तरावर संचालक आत्मा आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी करायचं आहे। तालुका कृषी अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या इथे निश्चित केलेल्या आहेत, जिल्हा कृषी अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो, बघा तालुका कृषी अधिकारी यांची काय जबाबदारी आहे। तालुका कृषी अधिकारी यांनी पुरवठा साखळी अविरतपणे कार्यरत ठेवण्यासाठी आणि ग्राहकाच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी सदर अभियानात थेट विक्रीकरिता इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये लागवड क्षेत्राचे नियोजनाबाबत, वाण निवडीबाबत, निविष्ठा वापराबाबत आणि बाजारात असलेल्या मागणीबाबत जाणीव आणि जागृत करणं त्यांचं काम असणार आहे। फळे भाजीपाला आणि इतर शेतमाल उत्पादित झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये शेतमालांची स्वच्छता, प्रतवारी, ग्रेडिंग, पॅकिंग, विक्री व्यवस्था इत्यादीबाबत त्यांना तांत्रिक प्रशिक्षण द्यायचं आहे आणि त्याची क्षमता बांधणीसुद्धा करायची आहे। तालुका कृषी अधिकारी यांनी शासनाचे इतर विभाग जसे महसूल, पोलीस तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील विक्री स्थळाच्या मान्यतेबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी आणि योग्य तो समन्वय ठेवायचा आहे। तर कोणत्याही प्रकारची तुम्हाला जर अडचण आली तर ही सर्व अडचण तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून निपटारा त्याचा केला जाणार आहे। तालुका कृषी अधिकारी यांनी नगरविकास विभाग, ग्रामविकास विभागातील स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत नोंदणीकृत गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी यांच्यासमवेत संवाद साधून विक्री स्टॉलची जागा निश्चित करायची आहे। तसेच स्टॉल लावण्याची तारखा वेळापत्रक अंतिम करायचं आहे जेणेकरून ग्राहकांना तेथे जाता येईल, शेतकऱ्यांनासुद्धा त्यांचा माल विकणे सोयीचं होईल। संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपन्या अंतर्गत जाळे बळकट करण्याबाबत भर द्यायचा आहे जेणेकरून जास्तीचा शेतमाल दुसऱ्या गटामार्फत शेतकऱ्यांमार्फत विक्री करणं सोयीचं होईल आणि या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा त्यांचा फळपीक असेल, भाजीपाला असेल हा नाश होणार नाही। तर अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा GR आहे मित्रांनो आणि या माध्यमातून तुम्ही थेट ग्राहकापर्यंत तुमचा आता शेतमाल विकू शकता। जो विकेल तोच आपण माल पिकवायचा आहे आणि जास्तीत जास्त नफा हा शेतीमधून मिळवायचा आहे। हा संपूर्ण GR मोठा आहे। हा संपूर्ण GR आपल्याला मी त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये देतो, तिथून आपण डाउनलोड करायचा आहे आणि व्यवस्थित वाचायचा आहे। प्रकल्प उपसंचालक आत्मा यांचं काय काम असणार आहे, शेतकरी आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांची जबाबदारी मित्रांनो काय असणार आहे। शेतकऱ्याकडे वैविध्यपूर्ण फळे आणि भाजीपाला उत्पादित करण्याचे नियोजन असणं गरजेचं आहे जेणेकरून ग्राहकांना जे पाहिजेत ते तुम्ही पुरवठा करू शकाल आणि या माध्यमातून तुम्हालासुद्धा फायदा होईल। भाजीपाला आणि फळ विक्री केंद्रावर उपलब्ध मालांचे बाबनिहाय दर फलक संबंधित शेतकऱ्यांनी, शेतकरी गटाने दर्शनी भागात स्पष्टपणे लावणंसुद्धा गरजेचं आहे। शेतमाल बाजारात विक्रीकरता आणण्यापूर्वी व्यवस्थित वर्गवारी करणं, ग्रेडिंग करणं, पॅकिंग करणं ही त्याची जबाबदारी असणार आहे। शेतमालासोबत येणारा काडी, कचरा, घाण हे सर्व स्वच्छ करायचं आहे।
शेतमालाचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्याचा वापर त्यांनी करायचा आहे. उत्कृष्ट दर्जाचे शेतमाल तिथे द्यायचे आहेत आणि विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या शेतमालाची जबाबदारी ही संबंधित शेतकऱ्याची राहणार आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांकरता हा अतिशय महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ज्याला आपण अभियानसुद्धा म्हणू शकतो, हे राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. तर तुम्ही तुमचा शेतमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवू शकता या जी आरच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.